नमस्कार फ्रेंड्स, तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे पुलाव। सो आपण मी ह्या वाटीने एक सवा वाटी भरून तांदूळ घेतले होते, ते व्यवस्थित स्वच्छ निवडून घेतले आणि धुवून घेतले 4 ते 5 पाण्याने। आणि आता बघा, असं थोडंसं पाणी ठेवून 10 ते 15 मिनिट भिजत ठेवलेत। ह्या अशा भाज्या घेतल्यात, ह्यामध्ये फ्लावर आहे, बटाटा आहे, गाजर आहे आणि वाटाणे आहेत। आणि एक कांदा घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर, एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता आहे। आणि हे एक लवंग, एक मिरा आणि तेजपत्ता आणि थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली। तर सगळ्यात आधी आपण कुकर ठेवून घेऊया गॅसवरती, मी तुम्हाला दाखवते। हे बघा फ्रेंड्स, मी गॅस पेटवून त्यावर कुकर ठेवलं, आता यामध्ये मी तेल घालणार आहे। हे बघा फ्रेंड्स, तर आता ह्यामध्ये मी ॲड करते राई किंवा मोहरी, त्यानंतर ॲड करते जिरं, आता टाकणार आहे मी कांदा, तर आपल्याला हा कांदा थोडा लालसर व्यवस्थित होऊ द्यायचा आहे। आपण या स्टेजला मी ॲड करते हे जी आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट केलेली आहे, आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता देखील। आता हे व्यवस्थित असं लालसर होऊ द्यायचं थोडं। हे बघा, आता ह्यामध्ये मी ॲड करणार आहे हिंग पावडर। हिंग पावडर टाकली तर कांदा, म्हणजे ज्यांना कांद्याचा वास येतो तसा कांद्याचा वास येत नाही, कारण बरेच लोक कांदा असेल तर त्या डिश खात नाही। तर मग असं तुम्ही ट्राय करून बघा। आता आपण टाकूया ह्यामध्ये हे जे अख्खे गरम मसाले, तेजपत्ता, लवंग, मिरे, 2 मिरे घेतलेत मी हे बघा छोटे छोटे, आणि जे समुद्रफूल किंवा भाज्या म्हणतात ना त्याचे 2 तुकडे घेतले कसे। आता आपण यामध्ये ह्या सगळ्या भाज्या ॲड करूया। बघा, आता ह्या भाज्या आपल्याला व्यवस्थित 2 मिनटं होऊ द्यायचे आहेत, आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। व्यवस्थित होऊ देते। तर हे बघा फ्रेंड्स, अंदाजे 2 मिनटं झालेत। आता आपण यामध्ये ॲड करूया हळद, लाल तिखट, तिखट आपल्या चवीनुसार जसं तुम्ही खात असाल, धनापूड, मीठ, मीठ देखील तुमच्या चवीनुसार, मीठ थोडं कमी जर टाकलं ना, म्हणजे कमी जर झाला इनकेस तर काही प्रॉब्लेम नाही, पण जास्त होता कामा नये कारण ते आपण काढू नाही शकत। हे बघा, आता व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे। आणि आता ह्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा जो रेडीमेड मसाला मिळतो बिर्याणी पुलावचा, तो आता मी ॲड करणार आहे। हे बघा फ्रेंड्स, हा मी रेडीमेड मसाला घेतला आहे, हा मी ॲड करते। आणि आता ह्यामध्ये जे तांदूळ आहेत निथळून ठेवलेले ते टाकते, असं फिरून घेते आता व्यवस्थित। आणि आता हे तांदूळ ह्यामध्ये टाकते बघा, आणि आता व्यवस्थित असं छान सगळं एकत्र करून घेते आणि पाणी टाकते। तर मी तुम्हाला 2 मिनटानंतर दाखवते। हे आपल्या तेलामध्ये थोडं 2 मिनटं होऊ द्यायचे बघा। मी आता ह्यामध्ये पाणी टाकल्यानंतर तुम्हाला दाखवते डायरेक्ट। तर हे बघा फ्रेंड्स, आता मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे।
आता मी हे तुम्हाला डायरेक्ट प्लेटमध्येच काढून दाखवते. झाल्यानंतर आपल्याला कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत व्यवस्थितपणे. हे बघा, आता मी कुकरचं झाकण लावून घेते. हे बघा फ्रेंड्स, मी कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे आणि आता आपण मी तुम्हाला डायरेक्ट हे अंदाजे जेव्हा 2 शिट्ट्या होतील ना, 2 किंवा 3, त्यानंतर मी थंड झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून दाखवेल. बघा फ्रेंड्स, मी आता कुकर थंड होण्यासाठी ठेवला आहे. आता मी कुकर थंड झाल्यानंतर तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. तर हे बघा फ्रेंड्स, मी आता कुकर थंड झाल्यानंतर काढून घेतलं आहे. बघा, तरी वाफा निघतायत छान, असं छान झालेलं आहे. आता मी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते. हे बघा, बघा किती छान अशा गरमागरम वाफा येत आहेत. तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर 1 चमचा तूप, साजूक तूप देखील ॲड करू शकता. त्याने देखील टेस्ट खूप छान येते. ह्यावर मी थोडीशी जी मगाशी ठेवलेली कोथिंबीर होती ती टाकते. सोबत आपण घेणार आहोत कढी आणि पापड. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला मी बनवलेली ही रेसिपी मस्त असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.